चार राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे। राजस्थान आणि छत्तीसगड मधील सत्ता काँग्रेसने गमावलेली आहे आणि त्यामुळे आगामी लोकसभेत निवडणुकीत जागा वाटप करताना काँग्रेसला मित्रपक्षांसमोर नमते घ्यावे लागणार आहे। पाहूयात। चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेतील तेलंगणा वगळता उर्वरित उत्तरेतील तीन राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवलंय, तर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे। या चार राज्यातल्या निवडणूक निकालांचे परिणाम काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीवर देखील होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये आतापासूनच चर्चा सुरू झालेली आहे। कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील भाजप विरोधकांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोट बांधलेली आहे। चार राज्यातल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली सगळी ताकद पणाला लावलेली होती। काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रचारही केला होता आणि त्यामुळे छत्तीसगडमध्ये सत्ता काँग्रेस राखणार असल्याचा काँग्रेसला आत्मविश्वास होता, तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेचे वेद होते। राजस्थानमध्ये मात्र काँग्रेस काहीशी बॅकफूटवर होती, मात्र भाजपने या तीनही राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे। मध्य प्रदेश मधली सत्ता राखतानाच छत्तीसगड आणि राजस्थान मधली सत्ता भाजपने खेचून आणली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं तोंड कडू झालंय। पर्यायानं इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर आता कमी होणार आहे। कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसने इंडी अलायन्समध्ये तोपर्यंत नितीश कुमार का ममता बॅनर्जी कोणतरी निमंत्रक करता आलं तरी चालेल इथपर्यंत आलं होतं। कर्नाटकच्या विजयानंतर जो घुमजाव मारला काँग्रेसने आणि आता आम्हीच हे इंडी अलायन्स पाहत आहे, त्यामुळे इंडी अलायन्स आता ह्या निकालानंतर टिकेल असं दिसत नाही। आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या 79 जागा आहेत। त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये 29 जागा आहेत, राजस्थानमध्ये 25, छत्तीसगडमध्ये 11, तर तेलंगणामध्ये 17 जागा आहेत। काँग्रेसला केवळ तेलंगणामध्ये विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये लोकसभेचं जागा वाटप करताना काँग्रेसला आता काहीसं नमतं घ्यावं लागणार आहे। संध्याकाळी 6 वाजता इंडिया आर्मीची बैठक आम्ही नोंदवलेली संघटनेच्या घरी, आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टींचा अन्वेषण करू। त्याच्यापेक्षा त्या राज्याच्या ज्यांच्या लोकांची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही आम्हाला घ्यायची, ती आम्ही त्या ठिकाणी घेऊ। दक्षिणेमध्ये कर्नाटकात ते होते तर कर्नाटकात काँग्रेसने त्यांचा पराभव केला। तेलंगणामध्ये बी जे पी नव्हती, BRS होती, तिथं त्यांनी त्यांना धोबी पछाड दिली। केरळमध्ये ना BRS आहे ना BJP आहे, आंध्रमध्ये हे दोन्ही पक्ष नाही आहेत, त्यामुळे दक्षिणेमध्ये काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष किंवा आघाड्या असत भारतीय जनता पक्षाचा अजून तिथे शिरकाव नाही झाला। खरं तर गेल्या वर्षी काँग्रेसनं हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभेतली भाजपची सत्ता खालसा केलेली होती। ही दोन राज्य जिंकल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलेला होता आणि त्यामुळेच काँग्रेसला 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही मोठी अपेक्षा होती। तसंच त्यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर आव्हान उभं केलं होतं, मात्र चार राज्यांपैकी त्यांना केवळ दक्षिणेमध्ये तेलंगणानंच हात दिलेला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप करताना काँग्रेसला बरीच तडजोड करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।